आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भीमा कोरेगावातील भीमसैनिक हल्ला निषेधार्थ कुरुंदवार 3 जानेवारी रोजी बंद, शहरातून निघणार निषेध रॅली. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज दुपारी कुरुंदवार शहरात उमटले. संतप्त झालेल्या सर्व आंबेडकरवादी संघटनाच्या वतीने शहरातून निषेध रॅली काढून नगरपालिका व पोलीस ठाण्यास निवेदन देऊन उद्या बुधवारी 3 जानेवारी रोजी संपूर्ण दिवस कुरुंदवार बंदची हाक दिली आहे. भीमा कोरेगाव या ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्याकरिता गेलेल्या भीमसैनिकांच्या वाहनांवर काही मनुष्यवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात भीमसैनिकांचा मृत्यू व काही माता भगिनी जखमी झाल्या आहेत. या भ्याड हल्ल्याचा व समाजकंटकांचा जाहीर निषेध म्हणून उद्या बुधवारी दिनांक 3 रोजी कुरुंदवार शहर बंद करण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भीमशक्ती संघटनेचे गौतम ढाले, रामदास बापू मधाळे, विशाल मधाळे, संजय शिंदे, सुनील कुरुंदवाडे, स्वप्नील कढाळे, सुशांत संधी, चरण कांबळे, नागेश गायकवाड यांच्यासह नगरसेवक अनुप मधाळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. निवेदनाची प्रत कुरुंदवाड नगरपालिका मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, पोलीस स्टेशनचे PSI प्रेमकुमार केदार यांच्यासह कुरुंदवाड आगार प्रमुखास देण्यात आले आहे. दरम्यान उद्या बुधवारी पूर्ण दिवस कुरुंदवाड शहर बंद ठेवून शाळा, महाविद्यालय, ST बस आदी वाहनेही एक दिवस बंद राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.